नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे इयत्ता सातवी विषय गणित यामध्ये मसावी लसावी संच बारा पाहणार आहोत तर इथे पहिला प्रश्न आहे पा मसावी काढा यामध्ये पहिला प्रश्न आहे पंचवीस व चाळीस इथे पंचवीसच्या अवय आपण पाडून घेऊया पंचवीसच्या अवय पडतात पाच गुणिले पाच आणि चाळीसचे अवयव पडतात दोन गुणिले वीस परत वीसचे अवयव पडतात दोन गुणिले दहा दहाचे परत अवयव पडतात दोन गुणिले पाच म्हणजे चाळीसचे अवयव होतात पहा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच आता यामध्ये सामायिक अवयव हा पाच येतो आणि मस नून मसावी देखील इथे काय येणार आहे पाच येणार आहे पुढे आहे पहा छप्पन आणि तीस आता यामध्ये छप्पन आणि बत्तीस आता यामध्ये पहा छप्पनच्या अवयव पडतात दोन गुणिले अठ्ठावीस आणि अठ्ठावीसच्या अवयव परत पडतात दोन गुणिले चौदा चौदा ही संयुक्त संख्या आहे म्हणून चौदाच्या अवयव पडतात दोन गुणिले सात म्हणजे छप्पनचे आपल्याला अवयव मिळतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात आणि इथे बत्तीसच्या अवयव पडतात दोन गुणिले सोळा म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले आठ आठचे परत दोन गुणिले चार चारचे परत दोन गुणिले दोन म्हणजेच आपल्याला इथे बत्तीसच्या अवयव आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असे पाच वेळा आपल्याला दोन येणार आहे म्हणजे यामध्ये सामायिक विभाजक तीन वेळा दोन येतात दो, म्हणजेच आठ म्हणून इथे मसावी देखील काय आलेलं आहे आठ आलेलं आहे आता पुढे पहा पुढील उदाहरण आहे चाळीस साठ आणि पंच्याहत्तर आता इथे आपण चाळीसशे अवयव पाडून घेऊया म्हणजेच दोन गुणिले वीस आता इथे वीसशे अवयव पडतात दोन गुणिले दहा म्हणजेच चाळीसशे अवयव भेटले आपल्याला दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच आता साठचे अवयव पाडून घेऊया दोन गुणिले तीस तीसशे परत अवयव पडतात दोन आणि पंधरा म्हणजे परांतराचे परत अवय पडतात तीन आणि पाच म्हणजेच साठचे अवयव भेटतात आपल्याला साठबरोबर दोन गुणिले दोन गुणिल्ले तीन गुणिले पाच आता पंच्याहत्तर पंच्याहत्तरचे अवयव पडतात तीन आणि पंचवीस पंचवीसशे परत अवयव पडतात पाच गुण्हेले पाच म्हणजे पंच्याहत्तरचे अवयव भेटतात आपल्याला तीन गुणिले पाच गुणिले पाच आता यामध्ये सामायिक अवयव हो जे आहे तो प्रत्येक ठिकाणी पाहिजे पाच हा आलेला आहे म्हणजे सामायिक अवयव जे आहे तो काय भेटेल आपल्याला पाच आणि म्हणून मसावी देखील इथे आपल्याला पाच मिळून जाईल पुढील प्रश्न आहे सोळा आणि सत्तावीस इथे पहा सोळाचे अवय पाडून घेऊया आपण सोळाचे अवयव पडतात दोन गुणिले आठ आठचे परत अवयव पडतात दोन गुणिले चार आणि चारचे अवयव पडतात दोन गुणिले दोन म्हणजे सोळाचे आपल्याला अवयव भेटतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन आता इथे सत्तावीसचे चे अवय पाडून घेऊया सत्तावीसचे म्हणजेच तीन गुणिले नऊ नऊचे परत अवयव पडतात तीन गुणिले तीन म्हणजे सत्तावीसचे अवयव आहे तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे आता यामध्ये सामूहिक विभाजक इथे आपल्याला दिसत काय नाहीये म्हणजे इथे सामूहिक विभाजक जो आहे तो एक आलेला आहे आणि म्हणून मसावी जो आहे तो काय असणार आहे याचा एक हा मसावी असणार आहे पुढील उदाहरण अठरा बत्तीस आणि अठ्ठेचाळीस अठराचे अवयव आपण पाडून घेऊया दोन गुणिले नऊ म्हणजेच दोन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजेच दोन गुणिले तीन गुणिल्ले तीन हे झाले आपले अठराचे अवयव बत्तीसचे अवयव पाडूया बत्तीसचे अवयव म्हणजे दोन गुणिले सोळा आणि म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले आठ आठचे परत अवयव पडतात दोन गुणिले चार आणि चारचे परत पडतात दोन गुणिले दोन म्हणजे बत्तीसचे अवयव जे आहेत ते दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन आता अठ्ठेचाळीसचे अवयव पाडून घेऊया अठ्ठेचाळीसच्या अवयव आहेत दोन गुणिले चोवीस म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले बारा म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले सहा म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे अठ्ठेचाळीसचे अवयव आपल्याला भेटलेले आहेत आता यामध्ये सामायिक अवयव जे आहे तो प्रत्येकाच्यामध्ये दोन आहे म्हणून मसावी देखील इथे आपल्याला दोन मिळतो पुढील उदाहरण एकशे पाच आणि एकशे चोपन्न पहा ते एकशे पाचचे अवयव जे आहेत ते पाच गुणिले एकवीस आणि एकवीसच्या अवयव पडतात परत सात आणि तीन पाहता सात आणि तीन हे झाले एकवीसचे अवयव हो। म्हणजेच एकशे पाचच्या अवयव आपल्याला भेटलेले आहेत पाच गुणिले सात गुणिले तीन आणि आता पहा इथे एकशे चोपन्नचे अवयव हो। म्हणजेच दोन गुणिले सत्याहत्तर म्हणजेच दोन गुणिले सात गुणिल्ले अकरा हे झाले एकशे चौपन्नच्या अवयव आता यामध्ये दोन्ही अवयवमध्ये इथे आपल्याला सामायिक साथ दिसत आहे म्हणजे सामायिक अवयव जे भेटलेला आहे आपल्याला सात आणि म्हणून मसावी जो आहे मसा तो साथ येतो पुढील उदाहरण पाहूया बेचाळीस पंचेचाळीस आणि अठ्ठेचाळीस पहाता यामध्ये बेचाळीस पंचेचाळीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये पहा बेचाळीस अवयव पडतात दोन गुणिल्ले एकवीस म्हणून एकवीसशे परत सात गुणिल्ले तीन अवयव पडले म्हणजे बेचाळीसच्या वेळे भेटणाऱ्यात आपल्याला दोन गुणिले सात गुणिल्ले तीन आता पंचेचाळीस शहावे पडतात पाच आणि नऊ नऊचे परत अवयव पडले आपण तीन गुणिले तीन म्हणजे पंचेचाळीसच्या अवयव भेटले आपल्याला पाच गुणिले तीन गुणिले तीन अठ्ठेचाळीसच्या अवयव पाडून घेऊया आपण इथे दोन गुणिल्ले चोवीस चोवीसच्या अवयव पडतात परत दोन गुणिले बारा म्हणजे दोन गुणिल्ले दोन गुणिले दोन गुणिल्ले सहा सहाच्या अवय परत पडले दोन व तीन म्हणजेच अठ्ठेचाळीसशे आपल्याला अवयव भेटणार आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन आता यामध्ये पहा इथे सामूहिक विभाजक तीन आहे इथे पण तीन आहे आणि तिन्ही याच्यामध्ये आपल्याला सामूहिक विभाजक तीन भेटला आणि म्हणून मसावी जो हो आहे तो आपल्याला तीन येणार आहे पुढे पहा सत्तावन्न पंच्याहत्तर एकशे दोन आता यामध्ये पहा सत्तावन्नचे अवयव पडतात तीन गुणिले एकोणवीस हे झाले सत्तावन्नच्या अवयव पुढे आहे पंच्याहत्तर पंचाहत्तरचे अवयव पडतात तीन गुणिले पंचवीस पंचवीसचे परत आपण अवयव पाडले पाच व पाच म्हणजेच तीन गुणिले पाच गुणिले पाच एकशे पाचचे अवय पडतात पाच गुणिले एकवीस एकवीसचे आपण परत दोन अवयव पडले सात गुणिले तीन म्हणजे एकशे पाचचे अवय भेटले पाच गुणिले सात गुणिले तीन आता पहा या तिन्ही अवयवामध्ये सामायिक विभाजक जो आहे तो इथे आपल्याला दिसून येतो की प्रत्येक ठिकाणी तीन दिसत आहेत म्हणजे सामायिक विभाजक हा तीन आहे म्हणून मसावी देखील तीन आहे पुढील प्रश्न छप्पन व सत्तावन पहा इथे दोन गुणिले अठ्ठावीस हे झाले छप्पनचे अवयव म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले चौदा आणि म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले सात हे झाले छप्पनचे अवयव तर आता सत्तावन्नचे तीन गुणिले एकोणवीस हे झाले सत्तावन्नच्या अवयव आता यामध्ये इथे सामूहिक विभाज काय दिसत नाही म्हणजे सामूहिक विभाज का एक असतो आणि म्हणून मसावी देखील इथे एक येणार आहे पुढील उदाहरण तीन आपलं सातशे सत् सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी पहा सातशे सत्याहत्तरचे आपण इथे अवयव पाडून घेऊया सात गुणिले एकशे अकरा एकशे अकराच्या अवयव पडतात तीन गुणिले सदतीस म्हणजे सातशे सत्याहत्तरच्या अवयव आहे तीन गुणिले सात गुणिले सदतीस आता तीनशे पत्तराचे अवयव पाडून घेऊया तीन गुणिले एकशे पाच म्हणजेच तीन गुणिले तीन गुणिले पस्तीस म्हणजेच पस्तीसचे अवय परत पडले सात आणि पाच म्हणजे तीनशे पंधराच्या अवय भेटतात तीन गुणिले तीन गुणिले सात गुणिले पाच पाचशे अठ्ठ्याऐंशी दोन गुणिले दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव च्या पडले दोन गुणिले एकशे सत्तेचाळीस परत एकशे सत्तेचाळीस च्या पडतात सात गुणिले एकवीस परत एकवीस च्या पडतात सात गुणिले तीन म्हणजेच पाचशे अठ्ठावन्न बरोबर दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले सात गुणिले तीन इथे सामायिक विभाजक हा सात आहे म्हणून मसावी देखील इथे सात येणार आहे पुढे प्रश्न आहे भागाकार पद्धतीने मसावी काढा आणि संक्षिप्त रूप द्या पहा इथे दोनशे पंच्याहत्तर आणि पाचशे पंचवीस दिलेली आहे तर इथे छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भागायचं म्हणजे दोनशे पंच्याहत्तरने आपण पाचशे पंचवीसला भागूया भागाकार जो आहे तो भागाकार आपण इकडे लिहिला एक आलेला आहे दोनशे पंच्याहत्तर वजा केले अडीचशे बाकी मिळाली आता इथे हे दोनशे पंच्याहत्तर आपण परत ज्या संख्येने इथे भागलं त्या संख्या आपण इकडे लिहून घेतली दोनशे पंच्याहत्तर म्हणजे अडीचशेने आता आपण दोनशे पंच्याहत्तरला भागणार आहोत भाग जातो एकचा ले ले 25, 25 25 आणि नंतर अडीचशे आपण इथे वजा केले उरले पंचवीस पंचवीसने परत या अडीचशेला आपण इथे अडीचशे लिहून घेतलेले एक पाहा आणि या पंचवीसने अडीचशेला भागूया आणि भाग गेलेला आहे इथे दहाचा आणि अडीचशे अडीचशे वजाबाकी केली तर बाकीची शून्य उरली ज्या ठिकाणी बाकी शून्य उरली म्हणजे ज्या संख्येने भागल्यानंतर बाकी शून्य उरली ती संख्या म्हणजे मसावी असेल म्हणून मसावी आहे पंचवीस आता या आपण इथे संक्षिप्त रूप देऊया दोनशे पंच्याहत्तर छदस्थानी पाचशे पंचवीस इथे पहा पण दोनशे पंच्याहत्तर आणि पाचशे पंचवीस दोघालाही पंचवीसने भागलं तर उत्तर येतं अकरा छेदस्थानी एकवीस हे झालं याचं संक्षिप्त रूप पुढे पहा शहात्तर आणि एकशे तेहतीस आता इथे शहात्तर लहान आहेत म्हणून आपण शहात्तरनी इथे एकशे तेहतीसला भागणार आहोत आता पहा शहात्तरनी एकशे तेहतीसला भागल्यानंतर उत्तर येतं भागाकार येतो एकचा आणि बाकी उरते सत्तावन्न आता सत्तावन्नने परत आपण कशाला भागणार हे इथले शहात्तर आपण इथे घेतले आहेत आणि या सत्तावन्नी परत शहात्तरला भागणार मग भागाकार आलेला एकचा सत्तावन्न वजा केले इथे एकोणीस आपण उरलेले आहेत आणि हे सत्तावन्न परत इथे भागण्यासाठी आपण आणले आहेत म्हणजेच एकोणीस ते सत्तावन्नला भागल्यावर भागाकार येतो तीनचा आणि बाकी उरते शून्य इथे बाकी एकोणीस न भागल्यानंतर बाकी शून्य उरली मसावी जो आहे तो एकोणवीस आहे आता आपण इथे संक्षिप्त रूप देऊन घ्या पहा शहात्तर आणि एकशे तेहतीस दोघांना आपण इथे एकोणीसने भागलेलं आहे म्हणजेच उत्तर येणार आहे चार छेदस्थानी सात हे झालं संक्षिप्त उत्तर पुढे प्रश्न आहे एकशे एकसष्ट छेदस्थानी एकोणसत्तर पहा एकोणसत्तर ही संख्या लहान आहे म्हणून आपण एकशे एकसष्टला भागलं तर भागाकार बसला दोनचा एकशे अडतीस वजा केले आपण तर तेवीस उरले परत आपण एकोणसत्तर इथे भागण्यासाठी आणलेत म्हणजे तेवीस भाग तेवीसला तेवीसने आपण एकोणसत्तरला भागणार आहोत म्हणजेच भागाकाराला तीनचा आणि बाकी उरली शून्य बाकी ही जी आहे ती आपण तेवीसने भागल्यानंतर शून्य उरली त्यामुळे मसावी जो आहे तो तेवीस असणार आहे आता आपण संक्षिप्त रूप देऊया म्हणजेच एकशे एकसष्ट आणि एकोणसत्तर या दोघाला आपण तेवीस निभागल्यानंतर उत्तर येणार आहे सातशे तीन हे झालं याचं संक्षिप्त उत्तर